नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी येथील विविध समस्यांबाबत आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं. आज आयुक्त साहेब यांनी प्रत्यक्ष महात्मा फुले सोसायटीत पाहणी केली, नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ आठवले यांनी रस्ते आणि गटारी ड्रेनेजचा प्रश्न सोसायटीमध्ये अर्धवट आहे, नागरी सुविधांचा येथे कोणत्याही उपलब्ध नाहीत हे मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीत विविध समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकारी ठेकेदार यांना गटारीचे काम 8 दिवसात चालू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरी सुविधा पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ड्रेनेजचं काम 2 वर्ष अपूर्ण राहिलेलं आहे, त्या कामासंदर्भात आयुक्त यांनी ठेकेदारास खडे बोल सुनावले आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महात्मा फुले सोसायटीतील रिपब्लिकन पक्षाचे रोजगार आघाडी कुपवाड शहराध्यक्ष श्याम सावंत, उपाध्यक्ष महावीर माने, अभियंता कुंभार, अप्पासाहेब चौधे, रतन कांबळे, गणित चौधे, राजू मोरे, नंदाताई सावंत, रेखाताई कांबळे, सुशीला सावंत, मालन माने, सिंधुताई मोरे, रोहित साबळे, कुमार पवार आणि सोसायटीतील नागरिक यांनी सांगली मिरज कुपवाड आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर समस्या मांडल्या. आयुक्त साहेब यांनी 2 महिन्यात काम पूर्ण करून देतो असं सोसायटीतील रहिवाशांना शब्द दिला आहे.